नमस्कार मित्रांनो, तरी बघा इथे दोन जात दिसून आलेले आहेत. आज एक कुट गेले. नमस्कार मित्रांनो, हा जो साप आहे हा दहामन जातीचा बिन विषारी साप आहे. दहामन रॅट स्नॅक घोडा पछाड हा बिन विषारी साप आहे. आणि सध्या सापाचं मीटिंग पिरियड चालू आहे. इथे दोन साप होते, एक साप आपण रेस्क्यू केलेला आहे आणि एक साप इथेच पळालेला आहे. साप कोणताही असो मित्रांनो, साप विषारी असो किंवा बिन विषारी, कुठलाही साप चावतो. आणि हा जो साप आहे त्याच्यापासून कसला धोका नाही मित्रांनो. हा साप अंडोळी मारतो, म्हशीला गायीला आडा टाकून दूध पितो, अशाही काही अपवा आहेत. हा साप दूध पित नाही, साप कुठलाही असू द्या दूध पित नाही. आणि सध्या मीटिंग पिरियड आहे, त्याच्याने भरपूर प्रमाणामध्ये एकाच ठिकाणी दोन चार साप दिसून येत आहेत. आणि जर असे साप कोठे आढळून आले तर मारू नका जवळच्या सर्व मित्रांना कॉल करा. हा जो साप आहे त्याच्यापासून काही धोका नाही. बघा हा दहामन, दोन साप होते, एक साप आपण रेस्क्यू केलेला आहे आणि एक साप पळालेला आहे. हा साप सापाची लागणी चालू होते. आणि साप विषारी असो किंवा बिन विषारी, बिना माहिती सापाला कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका. जरा गाडीकडे उद्या गाडीवर टून काढा. जरा मनुष्य वस्तीमध्ये आढळणारे साप आहे उंदीर बेंडूक. त्याच्या नादाने हा मनुष्य वस्तीमध्ये येतो. आणि जर असे साप कुठे आढळून आले तर मारू नका, जवळच्या सर्व मित्रांना कॉल करा. बरेच अपो आहेत की हा साप अंडोळी मारतो, त्याच्यापासून काही धोका नाही मित्रांनो. आणि हा दहामन हा एकदम बिनविषारी साप आहे. जर कुठे असे साप आढळून आले तर सर्व मित्रांना कॉल करा, बिना माहिती कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. हा पहा दहामन जातीचा साप. काही धोका नाही, बिन विषारी साप आहे दामन. घराच्या आसपास दामरसनी ह्याचं खाद्य उंदीर बिंडू उंदराच्या बेंडकाच्या नादाने घराच्या जवळ येत आहे. आणि जर असे साप कुठे आले तर मारू नका, लगेच फोन करा, आम्ही येऊन याला पकडून व्यवस्थित सोडून देऊ. आणि ह्याच्या बरेच अपो आहे का की ह्यानं आंडोळी मारते, दूध पेत आहे, साप कुठलाच दूध पेत नाही. सापाला कधी दूध पाजवायचं नाही. सापाचं खाद्य जे आहे उंदीर बेंडू काय, दूध पेत नाही त्यानं.
दाल मध्ये